पुसद विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या 15 वर्षांपासून आमदार मनोहरराव नाईक इथं निवडून येतात. पाहूया तेथील जनतेच्या मनात नेमकं काय आहे. मागील काही वर्षापासून इथं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस याचा हा बालेकिल्ला आहे आणि या शहरामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकास झाला, काय विकास व्हायला पाहिजे याच्यासाठी आज आपल्यासोबत पुसदची जनता आहे. आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया, त्यांच्यासोबत चर्चा करूया. आपल्यासोबत पुसद येथील विनोदभाऊ जिल्हावार आहेत. सर, या पुसद विधानसभा मतदारसंघाचा आणि पुसद शहराचा हा किती विकास झाला आणि काय विकास व्हायला पाहिजेत होता? पुसद मतदारसंघाच्या विकासाचा संदर्भात जर बोलायचं झालं तर दोन मुख्यमंत्री आणि सातत्यानं 15 वर्षापासून कॅबिनेट मंत्रीपद हे सर्व सत्ता असल्यानंतरसुद्धाही या मतदारसंघाचा पाहिजे तसा अजिबात विकास झाला नाही. या भागातील सर्व सहकार क्षेत्राचा बट्ट्याबोल झाला. एक सुतगिरणी बंद पडली, दोन्ही कारखाने बंद पडले, मार्केट जी यायची तशी झाली, जिनिंग प्रेशिंग विकायला काढली, अशा पद्धतीचं सहकारामध्ये बट्ट्याबोळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेला आहे. नगरपालिकेमध्ये विचार केला, नगरपालिकेमध्ये विकासाची कुठले कामं नाही आहे. याच्या उलट जवळ 1 वर्षापासून केवळ आमचा आमदार किंवा आम्ही लोकांना या पुसद मतदारसंघासाठी, या पुसद शहरासाठी 20 ते 25 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. एकट्या नगरपालिकेसाठी पुसद शहराच्या 5 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. अशा पद्धतीचा एक प्रचंड निधी या ठिकाणी पुसद शहरामध्ये आलेला आहे. विकासाची जी स्वप्न असतात, विकास कशाला म्हणतात हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं दाखवून दिला. एक फक्त मुद्दा मला मांडायचा आहे. या परिसरामध्ये स्वर्गीय नाईक साहेबांच्या कृपेनं दोन धरणं झाल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यापाशी माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. असं असताना सुद्धाही इथल्या शेतकरी बांधवांना आपला माल वाशिमला न्यावा लागतो, आपला माल अंशिंगला न्यावा लागतो, आपला माल कारंजाला न्यावा लागतो. इथल्या मार्केट कमिटीनं शेतकऱ्याची पूर्ण ऐशी की तशी करून टाकली. इथं कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही या पुसद शहरात असं जनतेचं म्हणणं आहे. आपण परत जनतेकडून जाणून घेऊया की खरंच इथं पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये काय विकास झाला आणि काय व्हायला पाहिजेत होता. मी यांना एवढंच एक सांगू इच्छितो की यांचं म्हणणं आहे विकास झाला नाही तर नेहमी आमचे आमदार साहेब 60 ते 65 हजार मताने निवडून कसे काय येतात. तेच आमचं एवढंच म्हणणं आहे, विकास झाला आणि विकास झाला म्हणूनच नेहमी आमचे आमदार साहेब 60 ते 65 हजार मताने निवडून येतात. मी एक युवक असल्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो की युवकांना आजकाल सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे शिक्षण. पण तुम्ही जर बघितलं तर शिक्षण क्षेत्राचा पूर्णतः बोजवारा इथे वाजलेला आहे पुसद विधानसभेत. इथचे पुसदचे विद्यार्थी पण आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की शैक्षणिक क्षेत्रात काय विकास व्हायला पाहिजेत होता. मी आता सध्या ग्रॅज्युएशन झालं आहे, बिलीप केलं आहे, पण इथे बिलीपही नाही आहे आणि एमलीपही नाही आहे. त्यासाठी शिक्षणासाठी मला नांदेडला जावं लागत आहे, तर इथे ती सुविधा व्हावी अशी माझी अपेक्षा. मी फक्त सत्ताधारी पक्षांना आता एवढंच विचारू शकतो की कारण की आता पुसदच्या ह्याच्यामध्ये आता पुसद तालुका आहे, जिल्हा लेवलचा खासदारकीच्या हिशोबाने विचारू शकतो, 100 दिवसापासून खासदार भावनाताई गवळी या कुठे आहेत? बरं जाऊ द्या, 100 दिवसापासून नाही आहे, मागच्या 20 वर्षापासून खासदार भावनाताई गवळी कुठे आहे? आणि पुसदच्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी विकास काय केलेला आहे? शिक्षणाबद्दल मी विचारतो, शिक्षणाबद्दल इथचे लोक, इथं इंजिनियर कॉलेज आहे, ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत कॉलेज झालेले आहेत आणि प्रत्येक सोयीसुविधा प्रत्येक इथे इथल्या लोकांना मिळत आहे. मागच्या 5 वर्षापासून BJP सरकार आणि सेनेचे सरकार इथे आपल्या इकडं केंद्रामध्ये असल्यामुळं आणि किती रोजगार निर्माण केला मी त्यांना एकच विचारू शकतो फक्त. आता ताई बोलली आहे माझी की नाही का बिलीप इथे नाही आहे, बरं ठीक आहे, मान्य करतो बिलीप आम्ही, याच्यानंतर बिलीपच्या याच्यावरती आमदार आमच्यानंतर आहेत आणि याच्यानंतरसुद्धा आम्ही त्यांचा विचार करू शकतो की हायर एज्युकेशन याच्यानंतरसुद्धा आम्ही आणू शकतो. दुसरी गोष्ट म्हटल्यावर इथं पुसदच्या याच्यामध्ये मागच्या 20 वर्षापासून आमचे माननीय आमदार साहेब मनोहररावजी नाईक आहेत, तर आत्तापर्यंत ते निवडून आले आहेत. यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी निवडून दिलेलं आहे, 65,000 ते 70,000 लाखाच्या लीडने इथे आम्ही निवडून आणून देतो पुसदच्या लोकांनी. त्यांना जर काही वाटलं असतं त्यांना निवडून का आणून दिलं असतं, माझं तेवढंच एक विचार आहे. आपल्यासोबत मागच्या 5 वर्षात
बेरोजगारीचे जे प्रश्न तुम्ही उपस्थित केले सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या माध्यमातून खासदार भावनाताई गवळी यांनी यवतमाळला टेक्सटाईल पार्ट मंजूर करून घेतला आहे आणि ह्या करोडोची योजना आहे जिथं हजारो युवक कामाला लागतील. यावेळेसचं विजन मागच्या वेळेस रेल्वेचं एक विजन होतं टेक्सटाईल पार्कचं एक विजन होतं यावेळेस विकासाचं विजन आहे का बंद पडलेले सगळे कारखाने सहकार क्षेत्रातले आहे ते पूर्ण करण्याचं विजन ताईचं आहे. ताई आत्ताच येऊन गेलेले आहेत यांना माहीत नसतील किंवा यांनी त्याचा हे घेतला नसेल. ताई आता येऊन गेल्या भेट देऊन गेल्या एक दिवसभर इथं होत्या. ती प्रथम ह्या महिला मेळाव्यासाठी त्या उपस्थित होत्या. सगळ्यात मोठी गोष्ट विकासाचं विकासाचं जे म्हणतात गेल्या 45 वर्षापासून इथून जे मायग्रेशन होतं ते मायग्रेशन थांबवण्याचा इथल्या सत्ताधाऱ्यांनी 1% प्रामाणिक प्रयत्न केलेला नाही. पुसदच्या महिला नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. ताई या पुसद मतदारसंघाच्या विकासाबद्दल तुम्ही काय सांगणार? माझ्या मते यवतमाळ जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रातच पुसद तालुक्याचा जेवढा विकास झालेला आहे ना तेवढा कुठेच झालेला नाही. तालुक्यांमध्ये जर जाऊन बघितलं तर तिथे सुद्धा 20-25 वर्षापासून तिथे आमदार आहेत परंतु तिकडचे रस्ते बघा आणि पुसद तालुक्यातले ग्रामीण भागातले रस्ते जाऊन बघा. आत्ताच आमच्या सहकारी निखिल भाऊंनी सांगितलं की पुसदमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असताना पुसदमध्ये एकही दिवस असा लोकांना वाटला नाही की आज इथे पाणी नाही आहे म्हणून. रोज इथे नळ येतात आणि एक वेळा सोडून दोन टाईम इथे नळ येतात. उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची टंचाई इथे कधी भासलेलीच नाही आहे. नेमकं विरोधकांनी सांगावं की विकास तरी काय करायला पाहिजे आणि विकास कसा असतो. तुम्ही सत्तेत आहात केंद्रात आहेत राज्यात आहे आणि प्रश्न आहे तो पुसद विधानसभेचा. पुसद विधानसभेमध्ये शिक्षणाची सर्व सोयी उपलब्ध आहेत पाण्याच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. राहिलं कारखाना बंद पडायचा तर मागील वर्षी जो पोफळीचा कारखाना बंद पडला त्याचे अध्यक्ष विद्यमान माने साहेब हे सुद्धा BJP आहेत. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांना काम केलं पुसदला प्रगती झाली. आणि दुसरा असा मुद्दा आहे की नेमकं सत्तेत हे असताना सुद्धा आता पीक विमा आहे पीक विम्याचं नेमकं आता पीक माफी होणार होती कर्जमाफी होणार होती आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा यांनी पीक माफी थांबवली कर्जमाफी थांबवली. एकच बोलायचं आहे की आमच्या मित्रानं एक सांगितलं आता की शिवसेना आणि BJP अशी मागची परिस्थिती होती की त्यांना उमेदवार हायजॅक करून आणावं लागले इम्पोर्ट एक्सपोर्ट करून आणावं लागले. आता एवढे मोठे आमदार त्यांचं जे म्हणणं आहे की प्रत्येक वेळेस आम्ही 60-65 हजारांनी निवडून येतो मग त्यांची परिस्थिती आता अशी आहे की ते मेळावा घेऊन सांगतात की आम्ही शिवसेना जाणार की नंतर सांगणार BJP जाणार. पुसद विधानसभा मतदारसंघ नेमका कोणाला कौल देणार हे जे आत्ता आपण बघितलेलं आहे आरोप प्रत्यारोप यामध्ये जनता कोणत्या पक्षाने उभी राहणार आहे कोणाकडच्या बाजूला उभी राहणार आहे हे निकाल झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे.